सकाळी सकाळी गावी आलो। डिसेंबरची थंडी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंब्या काजूच्या बागा, आंब्या काजूच्या मोहराचा सुगंध। फ्रेश झालो आणि मग नदीकडे धाव घेतली। शहरामधल्या आवाजांमुळे कानांना इतक्या शांततेची सवय नसते, मात्र हा सुखद धक्का आहे, हा सुखद अनुभव आहे, याला एक दैवी स्पर्श असतो या शांततेला। फक्त नदीचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, वाऱ्याचा आवाज, किती सुंदर चित्र आहे हे आमच्या देवीचं मंदिर। आमची देवी 6 महिने पाण्यामध्ये आणि पाणी उसरल्यानंतर 6 महिने दर्शन देते। नुकताच देवीचा डाळप कार्यक्रम होऊन गेला होता। ही बाजूला असलेली देवराई, उंच उंच झाडे आणि त्यामुळे येथे असलेला गारवा, हा एक विलक्षण अनुभव आहे। ही आमची देवी जलदेवता आहे, निसर्ग देवता आहे। ही आमची बावडी, बावडी म्हणजे विहीर, आणि हे भल्लं मोठं पायरीचं झाड। आणि इथे आमची सार्वजनिक पूजा, आमच्या वाडीची सार्वजनिक पूजा होते। गावचे कार्यक्रम म्हणजे माणसा माणसांना जोडण्यासाठीचा एक मजबूत दुवा। कुणाच्या तरी परसवातली एक केळ तोडली जाते आणि चौरंगाला केळीने, केळीच्या सोपाने सजवली जाते। एक पिढी दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करत असते सांस्कृतिक ठेवा, आणि दुसऱ्या पिढीने तो जपायचा असतो। रात्रीच्या महाप्रसादासाठी वाडीतल्या महिला आदल्या दिवशीपासूनच तयारी करतात। या सार्वजनिक कार्यक्रमात प्रत्येकाचे हात जुडलेले असतात, यामागे प्रचंड मेहनत असते, पण जो तो स्वतःच्या घरचं काम समजून आवडीने या कार्यक्रमात सहभाग घेतो। आदि जन मोरे राम नमः हरि आनंद नमः।
नेमून दिलेली मंडळी, सत्यनारायणचा महाप्रसाद बनवण्यात मग्न असते. पूजा संपन्न झाली की आरतीला सुरुवात. संपूर्ण वाडीतील आजूबाजूच्या वाडीतील पाहुणे राहतात. सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित असतात. या आरतीचं महत्त्व एवढं असतं की अंगात वारेसूत्र संचारतात. ह्या काही व्यवस्था आहेत गावातल्या ज्या पूर्वापार चालत आल्या. हा भाग आम्ही जरा मुद्दामच बनवला, पण ह्या तीर्थप्रसादाची चव ही अमृता समान असते. पूजेला येणाऱ्या सर्व मंडळींना महाप्रसाद दिला जातो. काही मंडळी महाप्रसादाची सोय करते, प्रत्येकाला महाप्रसाद पुरेल की नाही याची काळजी घेते. वाडीतली इतर वाडीतली भजनं होतात. काही भजनं आमंत्रित असतात. आमच्या देवगड तालुक्यातीलच शेतात राबणाऱ्या या महिलांनी नृत्याचा एक नवीन आविष्कार त्या दिवशी सादर केला. या महिलांनी डोक्यावर समई घेऊन फक्त नृत्यच नाही तर चित्त थरारक मनोरे बनविले आणि रसिकांची मनं जिंकली, कार्यक्रमाची शोभा वाढवली.
खरोखरच या माऊलींच्या धाडसाला सलाम. हा कार्यक्रम वर्षातून एकदा असतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण रात्रभर हरिनामाचा जागर करत, नृत्य करत, गाणे गात हा दिवस साजरा करायचा असतो. समाज गुण्या गोविंदाने राहण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी पूर्वजांनी केलेली ही सोय आहे आणि ती अशीच जपली जाव कोकणातल्या प्रत्येक गावागावात. ही एकच प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कृपया कळवा. धन्यवाद.